तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागले, त्यामुळे एक वेगळीच खेळी खेळण्याच्या तयारीत अजित पवार आहेत. काय आहे दादांची नवी स्ट्रॅटेजी बघूया. लोकसभेला अजित पवार गटाच्या वाट्याला मोजक्यात जागा येऊ शकतात, त्यामुळे पदरी पडलेल्या जागा जिंकून आपली शक्ती वाढवण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनंच लोकसभेसाठी नवीन चेहऱ्यांना अजित पवार संधी देऊ शकतात. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरुद्ध मुलगा पार्थ किंवा पत्नी सुनेत्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा विचारही अजित पवार करत असल्याची माहिती आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अभिनेते अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून सहकार मंत्री वळसे पाटलांना संधी दिली जाऊ शकते. साताऱ्यात शरद पवार यांचे खास विश्वासू अशी ओळख असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात रामराजे नाईक निंबाळकर किंवा नितीन पाटलांना अजित पवार गटाकडून पसंती मिळू शकते. छत्रपती संभाजीनगरात एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्या विरोधात विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण यांना तयारी करण्याच्या सूचना पक्षानं दिल्याचं समजतंय. तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून सध्या काँग्रेसमध्ये असलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांना उतरवलं जाणार अशी चर्चा आहे. त्यांच्या प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत दोन बैठकाही झाल्या असल्याची माहिती आहे. विकासाचा ध्यास म्हणजे